मराठी बिग बॉस 2 या कार्यक्रमातील स्पर्धक असलेल्या अभिजित बिचुकले याला सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबईतून अटक केलेली आहे. या कारवाईने बिग बॉसच्या शोसह साताऱ्यातही खळबळ माजलेली आहे. चेक बाउन्स प्रकरणामध्ये सातारा न्यायालयानं जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नावे त्याचं अजामीनपात्र वॉरंट काढलेलं होतं आणि त्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे. बिग बॉसच्या शोमधूनच त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. एका जुन्या चेक बाउन्स प्रकरणात बिचुकले याच्यावर न्यायमूर्ती आवटी यांच्याकडे हा खटला सुरू होता. न्यायमूर्ती आवटी यांनी या प्रकरणी अटक करण्याचे आदेश दिल्यानंतर एलसीबीनं ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील तक्रारदार अॅडव्होकेट संदीप सुरेश सकपाळ यांचा फ्लॅट बिचुकलेनं भाड्यावर घेतलेला होता. सकपाळ यांच्याचकडून बिचुकलेनं 28,000 रुपये उसने घेतले आणि परत देताना चेकद्वारे दिले. मात्र बिचुकलेच्या बँक खात्यामध्ये पैसेच नसल्यानं तो चेक बाउन्स झाला होता. यानंतर बिचुकले यानं पैसे परत करतो असं तक्रारदारांना तोंडी सांगितलं. मात्र पैसे मिळत नसल्यानं सकपाळ यांनी सातारा जिल्हा न्यायालयात या प्रकरणी तक्रार दाखल केली. माननीय न्यायालयाकडून NBW म्हणजे नॉन बेलेबल वॉरंट प्राप्त झालेलं होतं त्यांच्या नावचं आणि त्यामुळे आपल्याला अटक करून न्यायालयाच्या समक्ष हजर करण्याचे आदेश होते. वॉरंट हे पोलीस अधीक्षक सातारा म्हणजे माझ्याच नावे काढण्यात आलेलं होतं. त्यावरून LCB टीमला लवकरात लवकर वॉरंट बजावण्यासाठीचे आदेश देण्यात आलेले होते आणि आज सकाळी LCB टीमने अभिजित बिचुकले यांना NBW वॉरंटची बजावणी करून ताब्यात घेतलेलं आहे आणि लवकरात लवकर त्यांना न्यायालयासमक्ष हजर करणार आहोत.